नेतृत्वाला आणि गांधी परिवाराला बेघर करण्याची सजा जनतेने देण्याचा निर्णय केला आणि राहुलजी या देशाला नेतृत्व देऊ शकतं ही भूमिका कर्नाटकच्या निवडणुकीच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. जी काही अनपढ व्यवस्था देशातल्या सत्तेमध्ये बसलेली आहे ते देश विकून देश चालवू शकतात, देश पुढे नेऊ शकत नाही. सत्ता आलेली अभिनंदन काय ज्या पद्धतीनं राहुल गांधीजींना सातत्यानं 2014 पासून बदनाम करण्याचं षडयंत्र बीजेपीने जे केलेलं होतं, राहुलजींनी या देशासाठी त्यांचं समर्पण काय, राहुलजी काही नेहरूजी किंवा इंदिराजी किंवा राजूजी त्यांनी आपलं कर्तृत्व त्या ठिकाणी दाखवलं, या देशाच्या लोकांना गळ्यावर लावलं, त्यांचं दुःख ऐकलं आणि दुःख ऐकून त्यांनी लोकसभेत ही सगळी भूमिका मांडली आणि जे काही प्रश्न राहुलजींनी लोकसभेत केलेत त्यांचा आधार घेऊन खोटे आरोप लावून राहुलजींची लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आलं, त्याच्यानंतर त्यांना बेघर करण्यात आलं. ज्या काँग्रेसनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, ज्या काँग्रेसनी आणि गांधी परिवारांनी या देशाला उभं केलं, या देशाच्या जनतेच्या सहकार्याने जे देशाचं संविधान सांभाळलं, त्याच काँग्रेसच्या नेतृत्वाला आणि गांधी परिवाराला बेघर करण्याची सजा जनतेने देण्याचा निर्णय केला. महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या, तरुणांना मोठ्या प्रमाणात त्यांचं आयुष्य बर्बाद करण्याचं पाप जे बीजेपी करत आहे. आणि आपल्याला लक्षात येत असेल या निकालामध्ये की ज्या लोकशाहीचा खून करायला बीजेपी निघाली त्याच्यातलं महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं उदाहरण परवा सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर शिक्कामोर्तब केला की महाराष्ट्रातलं सरकार असंविधानिक सरकार आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की ही जी काही लोकशाही संपुष्टात आणायला निघाली आता लोकांनी त्याच्यामध्ये एकजूट केलेली आहे आणि काँग्रेस या देशाला आणि राहुलजी या देशाला नेतृत्व देऊ शकतं ही भूमिका कर्नाटकच्या निवडणुकीच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. राहुलजींनी आपल्या मेहनतीनं 3,500 किलोमीटर चालून दाखवलं, लोकांना गळ्याला लावलं, लोकांना समजलं लोकांचे दुःख, त्या पद्धतीनं लोकसभेत मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला, त्याच्यातलं त्यांचं सदस्यत्व रद्द झालं, हा त्याचा असर आहे असं मी म्हणणार नाही. पण ज्या पद्धतीनं 1,000 कोटी रुपये खर्च करून भाजपने काँग्रेस नेतृत्वाला बदनाम करण्याचं पाप केलं होतं त्याला परीक्षेला पुढं जावं लागलं राहुलजींना आणि जनतेने ते आता मान्य केलं. राहुलजीच या देशाचे खरं नेतृत्व करू शकतात. जी काही अनपढ व्यवस्था देशातल्या सत्तेमध्ये बसलेली आहे ते देश विकून देश चालवू शकतात, देश पुढे नेऊ शकत नाही हे आता लोकांना कळलेलं आहे आणि म्हणून राहुलजीच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करण्याचं काम कर्नाटकपासून सुरुवात झालेली आहे. बिलकुल, आता तुम्हाला सगळे परिवर्तन तुम्हाला पाहायला मिळेल. आपण पाहिलं की एवढ्या उन्हामध्ये मी इथून जात आहे हे माहिती नसताना एवढे हे सगळे तरुण आणि महिला या ठिकाणी एकत्रित आलीत, हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यामध्ये जो जोश निर्माण झाला हा पूर्ण देशामधल्या प्रत्येक राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यामध्ये एकदा जोश निर्माण झाला तर मग काँग्रेसला कोणी हरवू शकत नाही आणि त्याच्यामुळे हे बदलाचे वारे कर्नाटकपासून सुरू झालेले आहेत. भाजपने ज्या पद्धतीने लोकशाही संपुष्टात आणली, सत्तेचा दुरुपयोग केला, या देशातल्या गरीब माणसाला, शेतकऱ्याला, या देशातल्या तरुणांना, छोट्या व्यापाऱ्यांना जे बर्बाद केलं त्याचे परिणाम आता भाजपला भोगावं लागेल आणि आता हे बदलावाचे वारे आता पाहायला मिळत आहे.